महाराष्ट्रातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी सीएनआय महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमची बातमी जलद पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। सीएनआय महाराष्ट्र न्यूज तुमचे आमचे सर्वांचे। राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक माजी मंत्री महादेव जानकर, राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्कीसागर तसेच प्रदेशाध्यक्ष आमदार रत्नाकर गुट्टे, मुख्य महासचिव माजी आमदार बाळासाहेब दोडतले व उत्तर महाराष्ट्र प्रभारी प्राध्यापक माणिकराव दांगडे पाटील, शरदराव बाजकर यांच्या आदेशाने तसेच उत्तर महाराष्ट्र अल्पसंख्याक आघाडी प्रभारी सय्यदबाबा शेख यांच्या उपस्थितीत राहुरी तालुक्यातील राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकारिणीच्या नियुक्त्या करण्यात आल्या। राष्ट्रीय समाज पक्षाच्या शेतकरी आघाडीच्या अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी पिंपळगाव फुंगीचे प्रगतशील शेतकरी आणि फळाचे व्यापारी गोरक्षनाथ वाडितके यांची निवड करण्यात आली, तर वारकरी आघाडीच्या महिला राहुरी तालुका अध्यक्षपदी हरिभक्त परायण सविता आघाडे यांच्या निवडीचे पत्र पक्षाचे वारकरी आघाडी जिल्हाध्यक्ष हरिभक्त परायण मच्छिंद्र महाराज शास्त्री यांनी दिले। कार्यक्रमाच्या वेळी बोलताना पश्चिम महाराष्ट्र अल्पसंख्याक आघाडीचे प्रभारी सय्यदबाबा यांनी आपला पक्ष कसा वाढवावा आणि आघाड्यांचे कार्य कसे असते त्यामुळे पक्ष अधिक अधिक बळकट कसा होईल, तसेच मंत्री महादेवजी जानकर साहेबांच्या कार्यावर प्रकाश टाकला। तर जिल्हाध्यक्ष जुंधारे यांनी सांगितले, राष्ट्रीय समाज पक्ष येणाऱ्या नगरपालिका निवडणुका दृष्टीने वॉर्ड बूथपर्यंत पदाधिकारी नेमणूक सुरू असून पक्षामध्ये काम करण्यात इच्छुक तरुणांनी पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले। यावेळी उपस्थित उत्तर महाराष्ट्र अल्प आघाडी प्रभारी सय्यदबाबा शेख, प्रभारी जिल्हाध्यक्ष नानासाहेब जुंधारे, वारकरी आघाडी जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र महाराज शास्त्री, ज्येष्ठ नेते वाल्मिकदादा भोकरे, शेतकरी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब जगताप आदी कार्यकर्ते उपस्थित होते। आमीन शेख, सीएनआय महाराष्ट्र, उपसंपादक अहमदनगर। संस्थापक अध्यक्ष माननीय मंत्री महादेवजी जानकर साहेब व उत्तर महाराष्ट्र अल्पसंख्याक आघाडीचे प्रभारी अध्यक्ष माय सय्यदबाबा शेख व जिल्हा अध्यक्ष नानासाहेब जुंधारे साहेब व वारकरी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष चोरमले साहेब, त्याचप्रमाणे शेतकरी संघटनाचे आघाडीचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब जगताप साहेब, या सर्वांनी जो माझ्या विश्वास टाकला व माझी राष्ट्रीय समाज पक्षाच्या राष्ट्रीय शेतकरी आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदासाठी निवड केली याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यशा आभार मानतो। माझ्यावर जो विश्वास टाकला त्याला कोणत्याही प्रकारचा तडा न जाऊन देता मी या पदाला न्याय देण्याचे प्रामाणिकपणे प्रयत्न करेल व संघटनाच्या वाढीसाठी व मजबूतीसाठी तन मन धनाने प्रयत्न करील। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।